नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल आणि मी यामिनी महामुंडकर। 100 गाव 100 बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। दादर स्टेशन बाहेरच्या फुल बाजारात आज एकही फुलवाला दिसत नाहीये। मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पहाटेपासूनच इथे कारवाई सुरू केलेली आहे। रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते। सकाळी 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली असून दादर रेल्वे परिसर स्वच्छ राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। तर फुलवाल्यांना रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे अशी माहिती आहे आणि त्यामुळे आता दादर स्थानकाबाहेर गर्दी कमी होण्याची शक्यता आहे आणि पादचाऱ्यांना देखील चालताना कमी अडचण होणार आहे। एकंदरीतच दादर स्टेशन बाहेर एकही फुलवाला दिसत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंतच त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच दादर स्टेशन बाहेरची आता गर्दी काही प्रमाणात कमी होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर दादर स्टेशन बाहेरचा भाग आहे तो वर्दळीचा भाग आहे, या ठिकाणी नेहमीच गर्दी असते। सकाळपासून रात्रीपर्यंत ते पहाटेपर्यंत पूर्ण हा जो विभाग आहे तो पूर्ण गर्दीने भरलेला असतो। मात्र हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की सकाळी दादर स्टेशनची बाहेर गर्दी आता कमी होणार आहे। दादर स्थानकाबाहेर आता एकही फुलवाला दिसत नाहीये। खरं तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि या वेळेला मोठ्या प्रमाणात फुलवाल्यांची गर्दी असते आणि या संदर्भातच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ऋचा कानोलकर, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ऋचा, आत्ता सकाळी 7 वाजलेले आहेत आणि या वेळेला खरं तर फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते, मात्र आज एकही मनुष्य तिथे दिसत नाहीये, फुलवाले दिसत नाहीयेत, नेमकं कारण काय, काय सद्यस्थिती आहे? आपण जेव्हा दादर स्टेशन बाहेर पडतो, पश्चिम बाजूला जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला फुलवाल्यांची रांग दिसते। संपूर्ण ते बाजार फुलाचं भरलेलं असतं आणि दिवसभरात तुम्ही कितीही वाजता जा तिथे तुम्हाला फुलवाले आणि विक्रेते आणि खरेदी करते नेहमी दिसतात। मात्र आज सकाळी हे दृश्य बदललेलं दिसलं, कारण अतिक्रमण विभागाकडून या फुलवाल्यांवर कारवाई करण्यात आली। खरं तर हा रहदारीचा रस्ता आहे दादर या रेल्वे स्थानकावरून मोठ्या संख्येत प्रवासी दररोज येत जात असतात, त्यामुळं या परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात होते आणि तीच गर्दी टाळण्यासाठी म्हणजे फुलवाल्यांचा किंवा फुलं खरेदी करणाऱ्यांचा त्याच्यात व्यत्यय येऊ नये यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। फुलवाल्यांना रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे आजूबाजूचा परिसर तू सध्या दाखवू शकतेस का? खरं तर सकाळी 6 वाजल्यानंतरचं दृश्य होतं, तेव्हा जी आपण दृश्य पाहिली की तेव्हा फुलवाले कुठेही दिसत नव्हते, मात्र आता अगदी काही किरकोळ प्रमाणात फुलवाले इथं येत आहेत, कारण त्यांचा सुद्धा पोटापाण्याचा प्रश्न आहे। फक्त 6 तास त्यांना फुलं विकण्यासाठी पुरेसा नाही आहे हा अवधी, त्यामुळं फुलवाले सुद्धा त्यांना जमेल त्या प्रकारे इथं येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अतिक्रमण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। बर, ऋचा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।